शहरातील लोकसेवा हायस्कूल येथून आपल्या अवघ्या 3 महिन्यांच्या बाळाला रेग्युलर डोस देण्यासाठी निघालेल्या एका आईला कुत्र्याने भर रस्त्यात घेरून जोराने चावा घेतला. सदरची महिला कसेबसा आपला जीव वाचवून कुत्र्यांपासून संरक्षण मिळवले. यानंतर परिसरातील नागरिकांनी राहत अॅनिमल्स या संस्थेच्या लोकांना बोलवले आणि त्यांनी त्या कुत्र्याला इंजेक्शन देताच सदरचा कुत्रा मरण पावला. शहर परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असताना याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार देत असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या ठिकाणी त्या महिलेला चावा घेतलेल्या कुत्र्याचा मृतदेह महानगरपालिकेच्या मोठ्या गेटमधून आयुक्तांच्या केबिनमध्ये नेण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी अडवले आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांना पुढे करतात आणि हे ना एकदा समजू द्या. चला घ्या, चला घ्या, घ्या. सदर ठिकाणी आंदोलन होत असल्याची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे हे सदर ठिकाणी येऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन सदरचा तोडगा काढून शहरातील इतर मोकाट कुत्र्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. गॅप पडला जाऊन त्याची संख्या वाढली आहे. स्थिती आहे महापालिकेने योग्य वेळी पावलं उचललेली आहे. त्याप्रमाणे प्रक्रिया चालू आहे. नगर परिसरात आमच्या बहिणीला ह्या कुत्र्याने चावा घेतला. चावा घेतल्यानंतर ह्या कुत्र्यासाठी जे ह्याला पकडून वॅक्सिनेशनसाठी ते राहतच्या लोकांना ह्या लोक या परिसरातील लोकांनी बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याला इंजेक्शन दिलं हे कुत्रा मेला. आणि आपण तुम्ही बघत असेल की सोलापूर शहरातील नई जिंदगी असेल, शास्त्रीय नगर असेल, सोलापूर शहरातील सर्वच भागामध्ये कुत्र्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. आम्ही वारंवार महानगरपालिकेला आयुक्तांना, उपायुक्तांना, ॲडिशनल आयुक्तांना आम्ही सांगतो की तुम्ही सोलापूर शहरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करा. परंतु ते बंदोबस्त करायला तयार नाही. सामान्य लोकांसाठी हे जनावर जे ना एक बॉम्ब सारखं फिरू लागले. सामान्य लोकांना चावा घेतात, लहान मुलं यांच्यापासून सुरक्षित नाही आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर महानगरपालिका कुठलंही काम करायला तयार नाही आहे आणि याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. येणाऱ्या 28 तारखेला माननीय पालकमंत्री साहेब येणार आहेत. आता हे मेलेला कुत्रा आम्ही घेऊन आला. पालकमंत्री ज्या दिवशी येतील त्या दिवशी सोलापूर शहरातील कुठं कुठं कुत्रे असतील ते सर्व कुत्रे आणलो मी महानगरपालिकेत. अठ्या कुत्र्यांचा अक्षरशः वैताग आलाय. सामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालं. त्यांची मालमत्ता तिने सोडून दिली लोकांना मारण्यासाठी. आमचा असा स्पष्ट आरोप आहे की महानगरपालिकेने असे काही जनावर सोलापूरकरांच्या अंगावर सोडलेले आहे की तुम्ही त्याला मारा संपवा तरच आम्हाला पैसे मिळतील. टॅक्ससाठी तुम्ही बघा, टॅक्स मिळवण्यासाठी वारंवार त्या ठिकाणी अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं की बोर्ड लावले. मग लोकांचे जीवन काय महत्वाचं नाही का? महानगरपालिके पैसेच महत्वाचे का? आता ते महापालिका आयुक्तांना गिफ्ट, महापालिका आयुक्तांना हे गिफ्ट देण्यासाठी आणलेलं पोलिसांनी आम्हाला अडवलेलं आहे.